नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांनाही कर्जमाफी देण्याची मच्छीमार संघटनांची मागणी. मागण्यांची दखल न घेतल्यास लॉन्ग मार्च काढण्याचा मच्छीमारांचा इशारा. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यांना मिळणार विशेष सेवा. राज्यात बीच टॅक्स धोरण राबवण्याचा सरकारचा प्रस्ताव. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. हजारो तासांच्या योग शिबिरात सहभाग. तर हिंगोलीतही विविध ठिकाणी योग दिनी राबवले गेले विशेष उपक्रम. मुंबई बँकेतून पगार घेण्याला शिक्षकांचा कडाडून विरोध. बँकेच्या पारदर्शकतेवर शिक्षक संघटनांनी घेतला आक्षेप. आणि बांगलादेशात बौद्ध बांधवांवरील अन्याय रोखण्याकरिता केंद्र आणि राज्यानं हस्तक्षेप करण्याची बौद्ध भिक्षूंची मागणी. मागणीकरिता आझाद मैदानात एक दिवसीय निषेध आंदोलन. बांगलादेशामध्ये बौद्ध आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्यायासंदर्भात भारत सरकारनं बांगलादेशावर दबाव आणून हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्यातील बौद्ध भिक्कूंनी केली. आपल्या मागण्यासंदर्भात त्यांनी एक दिवसीय निषेध आंदोलन देखील केले. मुंबईच्या आझाद मैदानात राज्यातील बौद्ध भिक्कूंनी एकत्रित येऊन बांगलादेशात बौद्ध आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध नोंदवला. हातामध्ये शांतीचा संदेश देणारे फलक झळकावून त्यांनी बांगलादेशालाही अन्याय थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलंय. विशेष म्हणजे या अन्यायासंदर्भात बांगलादेश शेजारचंच राष्ट्र असल्यानं भारत आणि राज्य सरकारनंही बांगलादेश सरकारवर दबाव आणून हिंसात्मक कारवाया थांबवाव्यात अशी मागणी भिक्कू संघाने केली. रंगोदो गाव आहे, गाव आहे, त्या गावामध्ये 300 पैकी जास्त घर त्या आगाचं हवले करून दिलेला आहे, त्याने पेटवलेला आहे. मग त्याच्यामध्ये भरपूर आपल्या बुद्धविहार आहे, बुद्धविहार आणि मूर्ती वगैरे जो आपले भिक्खू लोक आहे बरोबर, त्यांच्यावरती अत्याचाराने घर सर्व पेटवून दिलेलं आहे. मग जो आता 300-400 जो घर पेटलेलं आहे ते आता सध्या पावसाचं काळ आहे, त्या पावसाच्या काळामध्ये जाणारे कुठं असे हाल झालेला आहे. बांगलादेशमध्ये जे काही घटना घडलेलं आहे ते घटनाचं आपण निश्चित म्हणून निश्चित करण्यासाठी आपण इथं सर्व भंतेजी जेवढा आपले भिक्खू संघ आहे, कारण आम्ही पाचारण करून आम्ही बोलावलेलं आहे. या बांगलादेशमध्ये ज्या प्रकारचं आता सध्या हल्ली या घटना घडत आहे त्याचं एक थांबावं, त्या इथं त्या बांगलादेशमध्ये या घटना थांबावं या निश्चित करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. आणि आमचं असंच म्हणणं आहे की भारत सरकारने आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारने ह्या जो घटना आहे त्या घटना आम्ही ह्या निश्चित आणून देत आहे की त्या या सरकारने या बांगलादेश सरकारला दाबव आणून काहीतरी ते थांबवण्याचा प्रयत्न करावा. बांगलादेशमध्ये बौद्ध बांधवांवर होणारा अत्याचार हा जागतिक स्तरावरील विषय आहे. संपूर्ण जगानेही त्याची नोंद घेणं आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे बांगलादेशात बौद्ध समाजावर आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जागतिक शांतता करार राबवण्याकरिता भारतानं सकारात्मक पाऊल उचलावं अशी मागणी भिक्खू चंद्रकीर्ती भंतेजी यांनी केली. हमला जो हो रहा है ये आर्मी पोलीस जो ॲडमिनिस्ट्रेशन इनका सामने सब हमला हो रहा है, इसलिए ये बहुत ही स्पष्ट है कि ये जो भी कुछ हो रहा है एक एथनिक क्लिनसिंग जो हम लोग जिसको हम लोग बोल सकता है माइनॉरिटी बुद्धिस्ट एथनिक क्लिनसिंग, माइनॉरिटी हिंदू एथनिक क्लिनसिंग, माइनॉरिटी क्रिश्चियन एथनिक क्लिनसिंग जो हो रहा है चिटागांग हिंट्रैक्स में, तो इसके ऊपर हम लोग बहुत एक विरोध करते हैं. एक मानवता जो है, एक ह्यूमैनिटी जो है, वहाँ पे बार बार वहाँ पे जो ह्यूमन राइट्स वायलेशन हो रहा है तो इसको विरोध हम लोग करते हैं. एक चिटागांग हिंट्रैक्स में जो पीस अकॉर्ड हुआ था वो शेख हसीना गवर्नमेंट और PCJSS पार्वत्य चट्टग्राम जनसंहति समिति के बीच में 1997 में जो पीस अकॉर्ड हुआ था वो पीस अकॉर्ड इम्प्लीमेंट करने के लिए हम लोग जोर देते हैं. और इसके साथ साथ यहाँ जो महाराष्ट्र में जो CM है, मुख्यमंत्री जो है, और इसके साथ साथ अतुलवाला साहब जो है, और इसके साथ साथ हम लोग इंडिया का जो प्राइम मिनिस्टर और इंडिया का जो मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेयर्स सुषमा स्वराज मैडम जी, और इसके साथ साथ महाराष्ट्र में जितना सारा बौद्ध एम्बेसी सब लोगों को हम लोग सूचना देना चाहते हैं. वहाँ पर जो घटना हो रहा है वो इन्फॉर्मेशन देना चाहते हैं. कॅमेरामॅन विजय सह सोनाली पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता.